मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. एक छोटीशी चूक कराल आणि आयुष्यभरासाठी सार काही गमावून बसाल. आम्ही हे वारंवार सांगतोय कारण क्षुल्लक चुकांमुळे चिमुकल्यांचे बळी जात आहेत. कुठे एक झोका मुलांच्या जीवावर उठतोय, कुठे खड्ड्यात पडून मुलांचा अंत होतोय. नाणं घशात अडकल्यानं तर कधी हरभरा घशात अडकल्यानं जीव जातोय. समर कॅम्पच जीवघेणे ठरताय. तुमची मुलं काय खाताय, कशाशी खेळतायत नीट लक्ष द्या. हे सगळं आम्ही अतिशय कळकळीनं तुम्हाला सांगतोय. त्याचसाठी आमचा हा पालकांसाठी लक्षवेध. नमस्कार, मी अजित चव्हाण, लक्षवेधमध्ये आपलं स्वागत. लहान मुलांकडं थोडंसं दुर्लक्ष झालं तर काय होऊ शकतं याची चटका लावणारी घटना सोमवारी नाशिकमध्ये घडली. गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये झालेली वाढ पालकांची भीती वाढवणारी आहे. फोटोत दिसणारी ही स्वरा अवघ्या 3 वर्षाची गोड चिमुकली. तिचा मृत्यू चटका लावणारा ठरलाय. तिच्या मृत्यूला कारण ठरलाय गुलाबजामचा गरम पाक. पंचवटीतल्या कालिकानगर मधल्या साईनाथ सोसायटीत शिरोडे कुटुंबीय राहतात. त्यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. रविवारी सकाळी त्यांना गुलाबजामची ऑर्डर होती. सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमाराला गुलाबजामसाठी साखरेचा पाक तयार करून ठेवण्यात आला होता. साखरेच्या गरम पाकाचं हे पातेलं जमिनीवर ठेवलं होतं. 3 वर्षाची चिमुकली स्वरा खेळता खेळता त्या पातेल्याजवळ आली आणि त्यात पडली. यामध्ये स्वरा गंभीररीत्या भाजली आहे. धावत पळत स्वराला लोकमान्य रुग्णालयात नेण्यात आलं. लोकमान्य रुग्णालयानं स्वरावर उपचार करायला नकार दिला. त्यानंतर तिला आडगाव नाक्यावरच्या सद्गुरू रुग्णालयात नेण्यात आलं. या रुग्णालयात अनामत रक्कमही भरण्यात आली, औषधही आणून दिली. पण या रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोडही केली. तो निष्काळजीपणामुळे मुलगी माझी दगावली. दुसरी कोणाची मुलगी 90% जर का भाजलेली राहिली असती तर मुलगी 3 वाजेपर्यंत मम्मी पप्पा पाणी आणि ती 2 उभी पण राहिली. डॉक्टरांवर योग्य ती कारवाई व्हावी. स्वरावर उपचार करण्यात रुग्णालयानं हलगर्जीपणा केला नसल्याचा रुग्णालयाचा दावा आहे. आमची टीम रेडी होती, पेडियाट्रिशियन, प्लास्टिक सर्जन्स. आम्ही इमिजिएट तिच्यावर ट्रीटमेंट चालू केली. ऑलरेडी जळालेल्यामुळे शरीरातलं तिच्या पाणी भरपूर कमी झालं होतं. शी वॉज इन सिव्हिअर डिहायड्रेशन आणि बऱ्यापैकी तिचा श्वास पण कमी लागत होता. पण साधारण 3-4 वाजेनंतर तिची तब्येत आणखी खालवली. साधारण 4-4:30 वाजेच्या सुमारास ती एक्सपायर झाली. उपचारादरम्यान तिचं 4:30 तिला मृत घोषित करण्यात आलं. त्या अनुषंगानं तिच्या पालकांची तक्रार आमच्याकडे घेण्यात आलेली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी दवाखान्या व्यवस्थापनावर चार्ज लावलेला आहे की यांनी डॉक्टर वेळेवर न पोचल्यामुळेच माझ्या मुलीचा मृत्यू झाला. अशा हिशोबाने आम्ही चौकशी ईडीची सुरू करून त्यामध्ये जर आम्हाला कोणी आरोपी निष्पन्न झालं तर निश्चितच त्याच्यावर पुढील गुन्हा दाखल करण्याची आम्ही तजवीज ठेवली. धक्कादायक म्हणजे स्वरा गुलाबजामच्या गरम पाकात पडल्याचं 4 ते 5 मिनिटं कुणाला कळलंच नाही. त्यामुळे ती त्याचवेळी 80 ते 85% भाजली होती. त्यामुळे कृपया तुमच्या लहान मुलांकडे लक्ष ठेवा. तुमच्या छोट्याशा चुकीमुळे सगळं काही गमावून बसाल. किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक. या चिमुकलीचा फोटो बघितला आणि तिच्यावर जे झालंय त्याचा विचार केला तरी अंगावर नुसता काटा उभा राहतो. सोमवारी स्वराचा असा अंत झालेला असताना आदल्याच दिवशी अशाच प्रकारची एक घटना पुण्यात घडली. शाळेच्या बांधकामासाठी खणलेल्या खड्ड्यात पडून 2 लहानग्यांचा जीव गेला. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करावी आणि जबाबदार व्यक्तींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी या चिमुकल्यांच्या कुटुंबियांनी केली. बांधकामासाठी खोदण्यात आलेला हा खड्डा या 2 निष्पाप जीवांसाठी हाच खड्डा जीवघेणा ठरलाय. येरोड्यातल्या मातोश्री इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ही घटना घडली आहे. 8 वर्षांचा रुद्र चव्हाण आणि 7 वर्षांचा रुद्र भुजबळ शाळेच्या मैदानात खेळत असताना त्यांचा चेंडू खड्ड्यात पडला. तो बाहेर काढण्याच्या प्रयत्नात ते दोघे बुडाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. 10 फूट खोलीच्या खड्ड्यात सुमारे 6 फूट पाणी आहे.
विशेष म्हणजे खड्ड्याभोवती कोणताच अडसर उभारण्यात आलेला नव्हता. दुपारच्या वेळी शाळेचा सुरक्षा रक्षक नेमका जेवायला गेला असताना ही घटना घडली. रविवारी संध्याकाळी यातल्या एका मुलाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसल्यानंतर या दुर्दैवी घटनेचा उलगडा झाला. मी जाऊन पाहिलं प्रथम दर्शन, तर तिथं मी जाऊन त्या कोपऱ्यावरती गेलो. तिथं बघितलं तर एक मुलाचा मृतदेह तरंगत पाण्यात तरंगत होता. मी त्यावेळेस मग स्थानिक पोलीस स्टेशनला कळवलं, स्थानिक नगरसेवकांनाही याची कल्पना दिली आणि फायर ब्रिगेडलाही कळवलं, ॲम्ब्युलन्सची व्यवस्थाही केली. त्यावेळेस सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे बांधकामासाठी खड्डा खोदला गेला होता, आणखीन बांधकाम झालेलं नाही. त्या ठिकाणी मुलं बॉल शोधण्यासाठी गेली होती. खेळत असताना बॉल त्यांचा तिकडे गेला असावा कदाचित. ते बॉल शोधण्यासाठी तिकडे गेले होते आणि मग ते बॉल शोधत असताना पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. वर्गखोलीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेला हा खड्डा अशा धोकादायक स्थितीत आहे. रविवारच्या दुर्घटनेनंतर तिथे बांबू लावण्यात आलेत. या प्रकरणी संबंधित कंत्राटदार तसंच अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. कोण पुतळे बसवायला सांगतं, कोणाची परवानगी घेतात, त्यांच्यावर कारवाई करा. आमचं एवढंच म्हणणं आहे की कडक कारवाई करायला पाहिजे आणि त्याची संपूर्ण सखोल चौकशी या ठिकाणी व्हायला पाहिजे. सुट्टीत खेळण्यासाठी मैदानात गेलेल्या रुद्र चव्हाण आणि रुद्र भुजबळ या दोघा लहानग्या मित्रांना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हकनाक जीवाला मुकावं लागलं. त्यांच्या मृत्यूनं संपूर्ण येरवडा परिसरात हळहळ व्यक्त होती आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, येरवडा, पुणे. जानेवारी महिन्यात औरंगाबादमध्ये एका चिमुकल्याचा विचित्र घटनेत अंत झाला होता. हसत खेळत असलेल्या करणचा झोपाळ्याचा फास लागून मृत्यू झाला. हा मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेला. औरंगाबादमधल्या मुकुंदवाडीत राहणाऱ्या गुंजाळ यांच्या घरचा झोका आता बांधून ठेवलाय तो कायमचाच, कारण या झोक्यामुळे हसत्या खेळत्या करणचा बळी गेलाय. मुकुंदवाडी परिसर आज सुन्न झाला. 14 वर्षांच्या करणला अखेरचा निरोप देताना प्रत्येकजण हळहळला. सोमवारी 4 वाजण्याच्या सुमारास करण शाळेतून घरी आला. शिकवणीला जायच्या आधी तो घराच्या वरच्या भागात गेला आणि झोपाळ्यावर झोके घेऊ लागला. झोक्याच्या दोरीला वरच्या बाजूला गाठ बांधली होती. त्यात करणनं डोकं अडकवलं आणि तो गोल फिरायला लागला. त्याचवेळी त्याला गळफास बसला आणि करणचा मृत्यू झाला. करणची बहीण त्याला शोधायला आली, त्यावेळी हा सगळा प्रकार उघड झाला. वर गेलो तेव्हा झोका बांधलेला होता, गाठ मारलेली झोक्याला, झोका बांधलेला होता आणि तो झोक्याच्या वर उडी मारून समजा झोका खेळण्याचा प्रयत्न केला, तेवढा समजा त्याला गळ्याला अटकला असेल आणि तो खाली पडलेला होता. ऍक्च्युली जेव्हा पाहिलं तेव्हा मुलगा खाली होता, खाली पडलेला होता. तेव्हा फास वगैरे काही नव्हतं, फक्त गळ्याला काळं झालेलं होतं. मुलगा खाली झोपलेला होता. म्हणजे त्याच्या अगोदरच आम्ही जायच्या अगोदर त्यांनी त्याच्या आजीने म्हणा की त्याने स्वतः प्रयत्न करून म्हणून खाली पडला होता. या झोक्याला नायलॉनची दोरी बांधली होती, तीच करणच्या जीवावर बेतली. आजी एकटी घरात राहायची सांभाळायची आणि छोटी मुलगी आली होती ट्युशन शाळेवर, तर ती म्हणते भया ट्युशनला गेला काय तर बघ. तसं दिसल्यानंतर त्या आजी खूप जोरात ओरडल्या, तर आम्ही इकडे बाजूला होतो, फोन ओरडले म्हणून आम्ही डायरेक्ट पडलो, तो खाली पडला. झोका खेळण्याच्या नादात एका कोवळ्या मुलाचा हकनाक जीव गेला. त्यामुळे तुमची मुलं कशाशी खेळतात त्याच्याकडे नीट लक्ष द्या आणि वेळीच योग्य ती काळजी घ्या. नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. औरंगाबादमध्ये करंटचा असा बळी गेल्यानंतर 2 महिन्यांनी नाशिकमध्ये अगदी अशीच घटना घडली. त्र्यंबकेश्वरमध्ये झोक्यानंच लहानग्या उमेशचा बळी घेतला. उमेश आदिवासी आश्रमशाळेत 7वीत शिकायचा. 3 दिवसांच्या सुट्टीमुळे तो घरी आला आणि परत शाळेत गेलाच नाही. सुट्टी असल्यानं हसत खेळत बागडणारा उमेश याच झोक्यावर भावंडांसह आनंदाने झोके घेत होता. उमेशला करंटची हवी म्हणून आई स्वयंपाकघरात गेली. त्याचवेळी उंच झोके घेणाऱ्या उमेशचा हात निसटला आणि हातात दोर पकडताच त्याला दोरीचा गळफास लागला. तो बेशुद्ध पडला. तातडीनं त्याला ग्रामीण रुग्णालयात नेलं, पण दुर्दैवानं उशीर झाला होता. अखेर शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात उमेशचं शव पाठवण्यात आलं. तसं झोळीवर बसला तेव्हा तो खेळता खेळता आम्ही निघून गेलो. मग त्याने झोळीवर खेळताना काय केलं काहीच कळलं नाही. परिस्थिती बघितली, घरच्यांना विचारलं तर म्हणे ते काही काही सणानिमित्त काहीतरी त्यांचं बनवायचं काम चाललं होता आणि जेव्हा तो तिथं झोळीजवळ झोपला होता, झोळी अशी टांगून ठेवली होती, तेव्हा त्याला कसा फास बसला ते कळालं नाही, म्हणजे घरच्यांना पण कळालं नाही.
म्हणजे ते खेळता वेळेस बसला का त्यांनी स्वतःहून केलं ते काही सांगता नाही ना. तो बसला होता हिंजोळ्यावरती खेळत, तो खेळता खेळता तिची आई दुसऱ्या खोलीमध्ये गेली आणि काय 2-4 फक्त मिनिटाचा अवधी होता तो. तो खेळता खेळता त्याला नेमकी ते हिंजोळ्यावरती ते दोराचा गळफास बसला, ते काही समजूत नाही राहिलं कसं झालं ते. गेल्याच आठवड्यात सातपूरमध्ये उघड्या तारांचा शॉक लागून एकाचा तर वाहनानं उडवल्यानं 2 बालकांचा 24 तासात मृत्यू झाला. 2 महिन्यात शहरात 4 बालकांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. कधी नाणे, कधी हरभरा, तर कधी फुगा घशात अडकल्यानंही मृत्यू झाले. अशा अपघाती मृत्यूंचं प्रमाण वाढलंय. पोलिसांच्या पंचनाम्यानुसार बा त्यांनी म्हणजे असं आपल्या लहान मुलांची झोका असतो त्याच्यावर बसता आणि ते गळ्याला फास वगैरे बसला असं. आपण जेव्हा एक्झामिन केलं तर त्याच्या गळ्याभोवती ते दोरीचे वगैरे हे होते, यामध्ये पण ते आढळून आले. त्यानुसार म्हणजे गळफास बसून आणि श्वासास बंद होऊन मृत्यू वगैरे आले. वाढते अपघात आणि मृत्यू थांबवणं पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रापुढेही मोठं आव्हान आहे. पण हे होऊच नये यासाठी पालकांनी सावधगिरी बाळगणं जास्त गरजेचं नाही का? नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. 6 वर्षांची चिमुरडी समिधा तिच्या वर्गात पहिली आली. घरामध्ये अगदी आनंदी आनंद होता, पण हा आनंद आऊट घटक्याचा ठरला. चंद्रपुरात जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं. फोटोत दिसणारी ही 6 वर्षांची चिमुकली समिधा दीक्षित. या गोड परीचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला. रविवारीच समिधाचा रिझल्ट लागला होता. ती वर्गात पहिली आली होती. आईबाबांनी घरात आजूबाजूला सगळ्यांना मिठाई वाटली. घरात आनंदी आनंद होता. पण अवघ्या काही तासात या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. संध्याकाळी घरासमोर खेळताना समिधाचा कूलरला हात लागला. तिला शॉक लागला आणि ती धाडकन दूर फेकली गेली. तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. एका मुलीला करंट लागला, मी तिला बघितलं. मुलीला करंट लागल्यामुळे मी तसंच त्या मुलीला पकडलं गाडीवर. तसं मी एका दवाखान्यात नेलं वाड्यातल्या. वाड्यात दवा डॉक्टर म्हणत होता तर शिवजीकडनं आहे. मी शिवजीकडे नेलं होतं, पण शिवजी डॉक्टर नसल्यामुळे मी रिटर्न तिथूनच सरकारीमध्ये आलो. पण सरकारीमध्ये पुष्कळ प्रयत्न केले, पण ते मुलगी वाचू शकले नाही. उन्हाळ्यात इलेक्ट्रिक उपकरणांची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. पाण्याच्या संपर्कात आल्यावर कूलरमध्ये शॉर्ट सर्किट होतो आणि कूलरमध्ये विजेचा प्रवाह येतो. अशावेळी योग्य अर्थिंग मिळालं नाही तर विजेचा तीव्र प्रवाह तसाच राहतो. अशावेळी व्यक्तीचा स्पर्श झाला की मृत्यू होतो. लहान मुलांची हाडं कोवळी असल्यामुळे त्यांना बसणाऱ्या विजेच्या धक्क्याची तीव्रताही जास्त असते. त्यामुळे घरातल्या विजेच्या उपकरणांपासून लहान मुलांना दूर ठेवा. चंद्रपूरचा पारा सध्या 45 अंशांवर गेलाय, त्यामुळे घरोघरी कूलर सुरू झालेत. पण कृपया त्याची योग्य काळजी घ्या. डोळ्यात तेल घालून मुलांकडे लक्ष ठेवा. चंद्रपूरहून आशिष अंबाडे रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आतापर्यंत आपण पाहिलेल्या घटना या मोठ्या अपघाताच्या, पण दरवेळी असंच काही व्हायला हवं असं नाही याची प्रचिती आली नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये. 4 वर्षांच्या चिमुरडीनं 10 रुपयांचं नाणं गिळलं आणि त्यातच तिचा अंत झाला. अर्थात आता डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप झाला असला तरी मूळ घटना ही नाकारता येणार नाहीच. शालिनी दत्तात्रय हांडगे 4 वर्षांच्या या चिमुरडीनं 10 रुपयांचं नाणं रविवारी संध्याकाळी गिळलं. मुलीनं नाणं गिळल्याचं समजताच नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी तिला दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यानं प्रशिक्षणार्थीनं लक्ष दिलं नाही. एंडोस्कोपी किंवा ऑपरेशन गरजेचं असताना ते न केल्यानं तिचा मृत्यू झाला. विशेष लक्ष आणि उपचार न झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत मुलीच्या पालकांनी केलाय. यांनी अगोदर सांगायला पाहिजे होतं का डॉक्टर नाही तर तुम्ही मुलगी दुसरीकडनं या, किंवा डॉक्टरांना यांनी कॉन्टॅक्ट करून बोलून घ्यायला पाहिजे होतं. एक तर संध्याकाळीच ऑपरेशन व्हायला पाहिजे होतं, किंवा पैशाची अडचण होती त्यांनी ते पण क्लिअर सांगायला पाहिजे होतं. शिकाऊ मुलांच्या हाताने सगळं काही झालेलं आहे, त्यामुळे आज आमची मुलगी वारलेली. याच्या सर्व डॉक्टर जबाबदारी.
डॉक्टरांच्या हलगजरी पाण्यामुळे मुलगी गेलेली. तिथं आहे ना सगळे शिकाऊ डॉक्टर राहते, शनिवार रविवार कोणीच राहत नाही. पण जर तुमच्या काही पेशंट आल्याच्या नंतर तुम्ही इमर्जन्सी डॉक्टर कोणता बी असू तो तिथं जाग्यावर राहिलेला पाहिजे. जो एकदम त्याचं MBBS वगैरे झालेला असेल तो तिथं डॉक्टर रेग्युलर पाहिजे. तुम्ही जर तुमच्या चेनी जर तुम्हाला जर वाटतं तर होऊ नाही शकत तर आपण खाजगीमध्ये जाऊ शकतो. पैशाचा प्रॉब्लेम तो आमचा आहे, आम्ही तो कुठूनच सॉल्व्ह करू शकतो. आम्ही आमचं पेशंट तिथून हलू शकतो. पण तुम्ही न सांगितल्यामुळे आज आमचं पेशंट गेलं. संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शालिनीच्या पालकांनी केली आहे. तर वेळेवर उपचार न मिळाल्यानं शालिनीचा मृत्यू झाल्याची शंका वैद्यकीय अधिकारी व्यक्त करत आहेत. ऑपरेशनच नाही केलं माझ्या पिल्लूचं, लगेच करू म्हणा रविवार सुट्टी म्हणा, डॉक्टर येईल नाही म्हणा. डॉक्टर कोणचे बोलीवरचे येणार, दुसरे येणार होणं त्यांची संमती लागल. आम्हाला दोन मजलेवर जायला लागायचं, मेडिकल वर मी खाली ते आयसू चक्र मार वर खाली. मी रातभर 8 पर्यंत मी ना निसतं वर जाय, मी खाली वर जाय खाली. ती डॉक्टर एक सुद्धा आला नाही का डॉक्टर सगळं शिकवणार तिथं. माझ्या पुरीला ऑपरेशन झाले असते ती आजपर्यंत मायापेशी असती. आज जे शालिनी म्हणून 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे त्याचं शवविच्छेदन आपल्या इथं जिल्हा रुग्णालय नाशिक येथे करण्यात आलं. त्याच्यामध्ये 10 रुपयाचा कॉईन 27 mm डायमीटर असलेला तो तिच्या अन्ननलिकेच्या वरच्या भागामध्ये आढळून आला. अशा केसेसमध्ये अन्ननलिकेत जर एखादी फॉरेन बॉडी इम्पॅक्ट होत असेल तर त्याचा श्वासनलिकेवर दबाव येऊन ती कोलॅप्स होऊन श्वासोच्छ्वास गुदमरून त्यामध्ये मृत्यू होऊ शकतो. उपचार न मिळाल्यानं शालिनीचा मृत्यू झाला असेल तर खरोखर गंभीर बाब आहे. चौकशीत कोणाची चूक ते बाहेर येईलच, पण पालकांनीही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण मुलांना वेगवेगळ्या शिबिरांना पाठवतो, पण ही शिबिरं देखील किती सुरक्षित आहे असा प्रश्न पडावा अशी घटना 3 दिवसांपूर्वी पुण्यात घडली. नेमकं काय घडलं होतं पाहूया. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की समर कॅम्प आयोजन करणाऱ्यांची लगबग सुरू होते. यात मैदानी खेळाबरोबरच इनडोर खेळांचा समावेश असतो. साहसी खेळांना यात प्राधान्य असतं. यात घोडेस्वारी, रॅपलिंग, रॉक क्लाइम्बिंग, ट्रेकिंग यांना पसंती दिली जाते. आत्मविश्वास वाढावा तसंच शारीरिक कसरत होण्याची प्रांजळ इच्छा यात असते. मात्र अनेकदा सुरक्षेच्या नियमावलीकडे दुर्लक्ष केलं जातं. एखादी दुर्घटना घडली की मग पालकांना जाग येते. त्यामुळे अशा शिबिरांना मुलांना पाठवण्याआधी पालकांनी आणि मुलांनीही काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र यावर सरकारनं कोणतीही नियमावली दिलेली नाही, त्यामुळे या शिबिरांवर नियंत्रण आणणार कसं असा प्रश्न आहे. शासनाचे अजून नियम तसे नाही आहेत. तसे जर झाले तर मला वाटतं मग नक्कीच अशा जे काही क्लब्ज असतील की जे अनऑथोराईज्डपणे किंवा तज्ज्ञ व्यक्ती नसताना असे कॅम्प्स घेतात त्यांच्यावर नक्कीच कार्यवाही करता येईल. पण याच्यात जागरूकताच महत्त्वाची आहे. पॅरेंट्सनी जागरूक होणं गरजेचं आहे. त्यांनी ती खात्री केली पाहिजे की खरोखर त्या कॅम्पमध्ये शिकवणारे प्रशिक्षक तज्ज्ञ आहेत की नाही. प्रशिक्षकांची पात्रता गुणवत्ता न तपासता अनेकदा त्यांना प्रशिक्षणासाठी नेमलं जातं. मुलांना कुठेतरी अडकवणे, सुट्टीत वेळ फुकट घालवण्याऐवजी योग्य ठिकाणी पाल्याला पाठवणे हा पालकांचा हेतू असतो. मात्र प्रशिक्षकांची योग्य चौकशी करून प्रवेश घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होत असतं की जे DSO ऑफिसच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल असतात तिथं उन्हाळी शिबिर होत असतात. या उन्हाळी शिबिरमध्ये पालक विद्यार्थ्यांना पाठवत असतात, पण पूर्ण शहानिशा त्यासाठी केली जायला हवी. कोचेसचं ॲक्च्युअल त्याचं तेवढं क्वालिफिकेशन आहे का, तो ज्या मार्शल आर्टमध्ये ट्रेनिंग देतो आहे त्या मार्शल आर्टमध्ये त्याने जी स्पेसिफिक डिग्री ती अचीव केली आहे की नाही, याची शहानिशा DSO ऑफिसकडूनही केली जायला पाहिजे आणि पालकांनीही केली पाहिजे. पालकांनी जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला एखाद्या कोर्सला टाकता किंवा अगदी स्विमिंगच आता तर स्विमिंगला जो कोच शिकवतो तो काय शिकला किंवा तो किती स्विमिंग करू शकतो किंवा त्याने काही स्पर्धांमध्ये भाग घेऊन काही मेडल्स मिळवलं का हे पण पालकांनी तितकंच बघितलं पाहिजे ना. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलाची तेवढी काळजी म्हणजे तो जो कोण प्रशिक्षक असेल त्याची माहिती करून मगच टाकलं पाहिजे, नाही तर मग असे प्रसंग ओढवतात. गेल्या वेळी भोसला महाविद्यालयात एका मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला, मात्र त्याच्या पालकांना अजून न्याय मिळालेला नाही. त्यामुळे शासनानं याबाबत नियमावली आणणं गरजेचं आहे. किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.